टाक फक्त तीस सेकंदात बातमी डाउनलोड करा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा एक तर डायरेक्ट टॅक्सेसमध्ये काही बदल होईल स्ट्रक्चर्स बदलतील असं वाटलं होतं पण ते त्यांनी डायरेक्ट टॅक्सेसला काय हातच लावला नाही इनफॅक्ट सामान्य माणसाच्या कोणत्याही सुविधेला किंवा दुविधेला त्यांनी हात लावलेला नाही ला न्यूट्रल ठेवलेला आहे दुसरं म्हणजे क्रिप्टो करन्सीजमध्ये काहीतरी रिफॉर्म्स येतील नवीन बदलाव येतील आणि त्याचं चलनवलन लीगल आणि रेग्युलेटरी होईल असं वाटलं होतं त्याच्याऐवजी त्यांनी रिझर्व बँकेने डिजिटल चलन म्हणजे डिजिटल रुपया काढला तर डिजिटल चलन म्हणजे क्रिप्टो नव्हे तर अमेरिकेत बिटकॉईन चालतं म्हणून काय डिजिटल डॉलर त्यांनी काढलेलं नाही आहे तेव्हा ही मूव उठून आली काय कळत नाही ती सर्व म्हणजे रसायनमुक्त शेती अशी शेती केली रसायनमुक्त म्हणजे हे चुकीचं आहे हे येता नाही असं मला वाटतं तर आहे त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट जमीन लागेल तेवढा आउटपुट काढायला रासायनिक खतं वगैरे नाही वापरली तर त्यामुळे हे असं स्वप्न बघणं जरा कठीण वाटतं डिजिटल करन्सी आणून फारसा काय फरक नाही पडणार कारण बिटकॉईन आणि इतर ज्या क्रिप्टो करन्सीज आहेत त्याच्यामध्ये ट्रेडिंग होतं त्याच्यामध्ये व्यवहार होतात त्याला ते, होता, ते, ते खूप फास्ट आहेत आणि एनॉनिमिटी राहते त्याचा सगळा एसेन्सच काढून घेतला आहे त्यांनी फक्त ते डिजिटल तेवढाच भाग ते ठेवला ते आहे त्याच्यामुळे आता गतिमानतात मिळेल हे खरं आहे डिजिटल असल्यामुळे डिजिटल करन्सीचे हा एकच फायदा आहे मी सांगतो की गतिमानता येईल पटापट पैसे आताही जातात इथून अमेरिकेला एका तासात पैसे जातात पण ते म्हणजे काय क्रिप्टो नव्हे त्याला ब्लॉकचेन नाही आहे आणि काय आहे करन, ते त्यांनी बजेटमध्ये सांगितलं नाही ते बघूया काय आहे ते होणार परिणाम तर होणारच ना कारण पॅरल करन्सी आहे ती आणि एकच करन्सी नाही खूप करन्सी आहेत तर त्यातल्या राहतील त्या राहतील टिकतील त्या टिकतील नाही टिकणार ते नाही टिकणार परंतु ही ती पॅरल सिस्टीम आहे आणि तिच्यावर सरकारचा किंवा सेंट्रल बँकेचा काही कंट्रोल नाही आहे त्यामुळे सरकारची सॉव्हर्निटी सार्वभौमकता सार्वभौमता हीच प्रश्नांकित होईल सरकारची सॉव्हर्निटी जी आहे त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे करन्सी हँडल है, करणं आणि इतर प्रकारचे पैसे हँडल करणं त्याचं ट्रान्झॅक्शन करणं त्यावर नियंत्रण करणं व्याज नियंत्रण करणं हे सगळे फंक्शन्स निघून जातील ना ओव्हरनाईट टू डिजिटल आता राहतील ते राहतील या सिस्टममध्ये आणि बाकीचे जे लोक आहेत ते मेनली डिजिटलमध्ये क्रिप्टोमध्ये जातील डिजिटलमध्ये क्रिप्टोमध्ये जातील आणि क्रिप्टो थांबवण्याचे सतरा प्रयत्न मोजून सतरा चायनाने गेले ते काय जमलं नाही तर रशियाने बॅन केलं आहे पण ते काय होत नाही त्यामुळे ते थोपवण्यासारखी गोष्ट नाहीच आहे ती रेग्युलेट करण्याची गोष्ट आहे आणि सरकारने त्या ढळढळ करूही नाही या बजेटमध्ये मेनली त्यांनी इंटरनली म्हणजे गतीशक्ती नावाची त्यांनी सात व्हेकल्स दिली आहेत त्यात मेट्रो पण आहे आणि गतीशक्तीवर खूप पैसे ख हो, खर्च होणार आहेत म्हणजे देशातल्या प्रवासाची मनुष्यांच्या आणि मालवाहतुकीची त्यांनी मोबिलिटी साध्य केलेली आहे हे मिलिटरी ऑपरेशनसाठी खूप सोयीचं आहे किंवा पोलीस ॲक्शनसाठी किंवा सरकारसाठी आणि त्याला जास्त महत्त्व दिलं आहे त्याचप्रमाणे नारीशक्ती ही आणखीन एक त्यांनी प्रोजेक्ट केला आहे याच्यामधून स्त्रियांना अधिक मदत होऊ शकते आणि अर्बनायझेशनकडे हे बजेट झुकलेलं आहे आणि आत्तापर्यंतचा जो ग्रामीण भागावर फोकस असायचा तो अर्बन भागावर झाला आहे आणि तो लाँग टर्म पंधरा वर्षाचा प्रोसेस आहे त्यांनी दिलेला त्याला शेतीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी फिनान्शियल टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न केला आहे व्हेंचर कॅपिटलसारखी किंवा स्टार्टअपसारखी हाऊसिंगवर खूप भर आहे अठ्ठेचाळीस हजार कोटी हाऊसिंगवर आ आवास योजना ऐंशी लाख घरं तयार होणार आहेत तर ते आता कधी होईल ते होईल परंतु योजना मात्र चांगली आहे नेहमीप्रमाणे स्किलवर जोर आहेच ते गेली चाळीस पस्तीस चाळीस वर्ष चालू आहे स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट पण ते काय होत नाही जसं व्हायला पाहिजे तसं प्रयत्न तर चालू राहतील एवढं मात्र खरं आहे डिजिटल विद्यापीठ म्हणजे काय आहे ते मला कळलेलं नाही विद्यापीठ कसं डिजिटल होईल डिजिटल टेक्नॉलॉजी ही एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजीला रिप्लेस करते एंटायरली इंडिपेंडेंट अशी टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगमध्ये येते डिजिटल हे ये विद्या युनिव्हर्सिटीमध्ये कुठून येणार पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी त्यांनी परत ट्रान्सपोर्टवर ई व्ही तयार केले आणि हाय लेवल कमिटी एक स्थापन करणार आहेत की ज्याच्यामध्ये ज्या कमिटीचे रेकमेंडेशन्स वापरून अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे आता मेट्रो कलकत्ता दिल्लीमध्ये आहे तर मुंबईत होऊ घातली आहे चालू आहे काम तसं देशातल्या अनेक शहरामध्ये दे मेट्रो करायची आहे हे चांगलं आहे पण हे याच्यासाठी पैसे कुठून येणार त्याचं काय बजेट ॲलोकेशन बजेटरी ॲलोकेशन याला काय नाही आहे आणि पोस्ट ऑफिसचा वापर बँका म्हणून करायचं ठरवलेलं आहे इंग्लंडमध्ये युरोपमध्ये तसं केलं आहे त्या ऑफिसमध्ये इतर गोष्टी आता आपल्याकडे थोड्या थोड्या फरकाने येत आहेत परंतु बँकिंग डिजिटल बँकिंग प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये करून जे जाळं आहे पोस्ट ऑफिस ऑफिसेसचं ते त्याचा वापर फिनॅन्शियल आर्थिक वापरासाठी त्याचा वापर करायचा आहे पोस्ट ऑफिसची जी सेवा आहे आणि जे पोस्ट ऑफिसची जी ताकद आहे जो रीच आहे आणि जो ट्रस्ट लोकांचा पोस्ट ऑफिसवर आहे त्याचा वापर करून घेणं आवश्यक आहे आणि असा रिटेलसाठी बिझनेससाठी त्याचा वापर केला तर जशी एस टी आहे एस टी सेवा ही गरजेची आहे ना तुम्ही टायट ऑफ नाही करू शकत कारण ती तिचं पेनिट्रेशन इतकं आहे की ते प्रायव्हेट प्लेअरला नाही जमत आणि जमलं तरी खूप महाग असंच तसंच पोस्टाचं आहे कुरिअर सेवा ही खूप महाग पडते सुरुवातीला गमत म्हणून ते चुक्य होतं वगैरे ठीक आहे परंतु पोस्टाला कुरिअर नाही मॅच करू शकत त्यामुळे असा विनियोग जर का झाला इनफॅक्ट फिनॅन्स इवं टॅक्सेशनमध्ये पोस्टात पैसे गुंतवणं ही पहिली इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे तुमची कारण पोस्टात जे रिटर्न मिळतात आणि जो विश्वास मिळतो तो इतर ठिकाणी तितका मिळत नाही तेव्हा पोस्टातली इन्व्हेस्टमेंट ही आजही उत्कृष्ट धरली जाते पोस्टातले कर्मचारी उत्कृष्ट आहेत त्यांचं जाळं उत्कृष्ट आहे सेवाभावाने ते काम करतात तेव्हा पोस्टाचं बँ सेमी बँकिंग सीमाय बँकिंग अशा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रूप बदलणं हे स्वागतार्ह आहे शेतीवर बेस्ड कारखाने हे झालेले आहे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये ब मोठे कॉपरेटिव जेवढे सगळे आहेत त्यांचे शेती बेस्ड कारखानेच आहेत हे अनेक प्राधान्या होतात याचं नॉलपासून त्यामुळे यात नवीन काय नाही आहे उत्तर प्रदेशमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे कारखाने आहेत तेही हे करतात ते आणि महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश धरून नव्वद टक्के साखर कारखान्यांचं सा पॉप्युलेशन आहे त्यामुळे यात नवीन काय नाही आहे जे डुबणारे कारखाने आहेत त्यांना फायनान्स ते पैसे उलट डुबने की शक्यता जाती तो लेट देम ग्रो द वे दे ग्रो ना जसे तो वाड़ तसे वाड़ू दे ना सरकार ने जमें हाथ घाला का कारण नहीं तो अस ठीक है बजेट पंजंट है जैसेमें तो क्या मसाला नहीं है नहीं हा व्यक्ति बेस्ड सामान्य अो कि अति श्रीमंत अो व्यक्ति बेस्ड नहीं है हा बजेट हा बजेट इन्स्टिट्यूशन बेस्ड आहे त्यांनी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स ॲड्रेस केले आहेत आणि नवीन इन्स्टिट्यूशन्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे हा मॅक्रो बजेट आहे मायक्रोला त्यांनी हात लावलेलाच नाही आहे